छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शिर्डी शहरातील युवा शिर्डी ग्रामस्थ संघटनेच्या वतीने शिवजयंतीनिमित्त भव्य मोटरसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीत 1500 अधिक शिवप्रेमींनी सहभाग नोंदवलाय. मोटरसायकलला भगवा झेंडा डोक्यावर फेटे आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय या जल्लोषात रॅली पार पडलीय. शिर्डीनगर पंचायत शेजारी छत्रपती शिवाजी महाराज चौकात या रॅलीची सांगता करण्यात आलीय. या प्रसंगी शिर्डीनगर पंचायतचे माजी नगराध्यक्ष कैलासबापू कोते, रवींद्र गोंदकर आदींसह मान्यवरांनी व्यासपीठावर उपस्थित राहून कार्यक्रमाची सांगता केली आहे. युवा शिर्डी ग्रामस्थ संघटनेचे हे 6वे वर्ष असून युवा शिर्डी ग्रामस्थ 2018-16 हे साईबाबा समाधी शताब्दी वर्ष असल्याने शिवजयंती सोहळा हा 2 दिवसाचा ठेवण्यात आला. या सोहळ्यासाठी सर्व जाती धर्मांच्या शिवप्रेमींनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतलाय. शिवजयंती बरोबरच अनेक सामाजिक कार्यातही संघटना अग्रेसर असते असे यावेळी युवा शिर्डी ग्रामस्थांच्या सदस्यांनी सांगितलंय. युवा शिर्डी ग्रामस्थ 2018 वर्ष 6वे आम्ही यावर्षी श्री साईबाबा समाधी उत्सवानिमित्त 2 दिवसाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तरी काल प्राचार्य नितीन भानुगडे पाटील यांच्या छत्रपती संभाजीराजावर चरित्रावर व्याख्यान झालेले आहे. तरी आज सकाळपासून इथे खूप मोठ्या प्रमाणात युवा शिर्डी ग्रामस्थचे कार्यकर्ते उपस्थित असून या ठिकाणी मोटरसायकल रॅली आता संपन्न झालेली आहे. युवा शिर्डी ग्रामस्थ शिवजयंती उत्सव वर्ष 6वे सालाबादाप्रमाणे आपण यावर्षी शिवजयंती मोठ्या उत्सवात साजरी केली. ह्यावर्षी शताब्दी महोत्सव असल्यामुळे शिवजयंतीचा कार्यक्रम हा युवा शिर्डी ग्रामस्थाच्या वतीने 2 दिवसाचा आयोजित केला होता. काल दिनांक 18 रोजी नितीन बांदगुडे यांचं संभाजी महाराजांवरती व्याख्यान झालं, त्यालाही आपल्या शिर्डी ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्याचबरोबर आज 19 तारीख सालाबादाप्रमाणे यंदाही शिवजयंती खूप मोठ्या उत्सवात साजरी झाली. यावेळी युवा शिर्डी ग्रामस्थाचं आकर्षण म्हणजे नवनवीन विद्यार्थी यात ग्रामस्थाच्या कमिटीमध्ये दाखल झालेले आहेत. त्याचप्रमाणे आजची जी रॅली होती ती भव्यदिव्य होती. साधारण 1.5 ते 2 हजार गाड्यांची भव्यदिव्य रॅली आज इथे संपन्न झाली. त्याचप्रमाणे आज संध्याकाळी ठीक 5 वाजता आज मोठ्या भव्य मिरवणुकीचे आयोजन केले आहे, त्यालाही ग्रामस्थ उत्स्फूर्त प्रतिसाद देणार आहेत. धन्यवाद. आणि यावेळी SP24 तासच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की युवा शिर्डी ग्रामस्थ हे व्यासपीठ सर्वांसाठी खुलं आहे व सर्व गावातले काही प्रश्न असतील किंवा गावातले काही शंका असतील तर ते निरसन करण्यासाठी युवा शिर्डी ग्रामस्थ सातत्याने ग्रामस्थांच्या पाठीशी खंबीर उभं राहील. यावर्षी आपण 2 दिवसांचा उत्सव नाचांचा, उत्सव मनाचा आणि उत्सव मराठी मातीचा यावर्षी 2 दिवसांचा आपण साजरा केला. यावर्षी आपण 18 तारखेला 6 वाजता नितीन भानुगडे पाटलांचं भाषण झालं, तसेच शिवव्याख्याते प्रेरणादायी वक्ते होते. ते शिवा शिर्डी ग्रामस्थ एक संघटना म्हणून त्याचा परिवाराचा एक सदस्य म्हणून मी तुम्हाला एक सांगू इच्छितो. या युवा शिर्डी ग्रामस्थाच्या परिवारामध्ये येणारा अनेक जण हा एक शिवभक्त म्हणूनच आम्हाला लाभला किंवा कोणताही द्वेष आमच्या ग्रुपमध्ये नाही किंवा आमचा कोणताही राग आमच्या. प्रतिनिधी गणेश भालेरावसह सुवर्णा ताकटे, SP24 तास शिर्डी.